सुरक्षेच्या दृष्टीनं नागपूर तुळजापूर महामार्ग हा बंद ठेवण्यात आलाय. इसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आलाय. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या उमरखेडमधील मार्लेगाव पुलावरती पाणी साचलंय. इसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आलाय. कयाधू नदीचे पाणी देखील पैनगंगेला मिळालंय. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या उमरखेडमधील मार्लेगाव पुलावरती पाणी पोहोचलंय. त्यामुळे धोका लक्षात घेता यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. पूरस्थितीमुळे नागपूर बोरी तुळजापूर हा महामार्ग बंद झालाय. पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनं थांबवण्यात आली आहेत.